समाजवाद फाउंडेशनचे संस्थापक धोनीराम पाटील पुजारी यांच्या वतीने चणकवाडी तालुका पैठण या गावामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माऊजे चणकवाडी तालुका पैठण गावामध्ये समाजवान फाउंडेशन संस्थापक समाजभूषण अध्यक्ष धोंडीभाऊ पाटील पुजारी यांच्या वतीने गावातील पांढरण रस्ते, शेतरस्ते, गाव रस्ता, काट्यामुक्त रस्ते रुंद करणे या कामात सुरुवात केली. धोंडीभाऊ पुजारी यांनी पैठण तालुक्यातील सर्व केलेले निस्वार्थीपणे कार्य असेच भरत राहो यामुळे तर पुजारी पैठण तालुक्यातील प्रत्येक जनसामान्यांच्या गळ्यातील कैद बनले आहे. या कार्यक्रमामध्ये छावा क्रांतीवीर सेना आणि समस्त छावा संघटना सदैव आपल्या सोबत आहे असे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राऊत यांनी सांगितले. सर्व चणकवाडी ग्रामस्थांतर्फे पुजारी आणि त्यांचे सहकारी यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. तुम्हाला सांगतो एक संतच होऊन गेले की ज्या संतांनी आपल्या अपेक्षा ठेवलेल्या आहे कुठल्याही कामामध्ये सर्व जनतेसाठी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही डॉक्टर साहेबांना कुठलीही संज्ञा देऊ शकता. संत म्हणा, महात्मा म्हणा, सत्पुरुष म्हणा, साधू म्हणा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्यांच्या अंगी. या ठिकाणी तुमची आमची दया आलेली आहे आणि हे मुक्त कामाचं त्या ठिकाणी एक त्यांनी एक आपल्या हातामध्ये एक दोर धरलेला आहे, कंकण बांधलेले जनसेवेचे बांधून कंकण त्रिभुवन आजी झाले पावन. प्रभू रामचंद्र त्रिभुवन पावन करण्यासाठी हातामध्ये जे कंकण बांधलेलं होतं ते जनसेवेचं आणि जन गण दोन्ही हे शब्द एकत्रित येते बरं का. जन आणि गण, जन म्हणलं तरी गण आणि गण म्हणलं तरी जन. जनसेवा हे जे प्रामुख्यानं भगवंताचं कार्य आहे. उद्देश एकच की हे जर 5-10 रुपयाची वस्तू जर माणसं सोडत असतील म्हणजे ह्याच्यातून आपला स्वार्थीपणा दिसून येतो. परंतु लाखो रुपये खर्चून शेतकऱ्यांच्या पैठण तालुक्यातील दिल दुबळ्यांच्या शेतातील रस्ते करायचे हे काही सोपे काम नव्हे. ऐसे पुन्हा होणे नाही असं कार्य डॉक्टर साहेबांचं आहे. कारण की छत्रपती शिवरायांनी दाखवलेले शेतकऱ्यांच्या कायवर शेतकऱ्यांचं राज्य कसं असावं हे छत्रपती शिवरायांनी दाखवलं. इसवी सन 1200 शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींना जो आध्यात्मिकचा गाडा म्हणजे पाया लावला आणि त्यावरती बाकीच्या संत म्हणजे आपण डॉक्टर साहेबांनी केलेल्या कामाचं एक आपण त्यामध्ये एक प्रकारचं सहभागी होतो. कारण की आपण तिने त्यांच्या घरातून डिझेल पाणी देतील, पैसा लागतील, मशिनरी देतील एवढं कोणी करत नाही. कारण आणि व्यसन मी सर्व तरुणांना सांगा सर्व करा पण व्यसन करू नका. आज अनिल भवन सारखे एवढे प्रख्यात व्यक्तिमत्व आज सेवा संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांवर बरंचसं मध्ये अभियान आपलं बोंडाळी असेल अनेक वेगवेगळे विमे त्याच्यावर फार मोठं काम ते सर्व सांगत नाही पण आमच्यासारखं जे काम आहे त्यांचं काही काम चालू छान काम करत अगदी झिरो होऊन जाईल. बरेचदा गुरुभाऊ आम्ही सांगतो की पॉलिटिक्स समाजकारण राजकारण समाजकारण बरोबर विकास होणार आहे. 168 गावातील स्वच्छता अभियान पूर्ण झाले. आता 169 क्रमांकाचे गाव आहे हे पुजारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी उपस्थित पुजारी, छावा क्रांतीवीर सेना जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, जिल्हा सरचिटणीस रामेश्वर बावणे, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी साबळे, भीमशक्ती तालुका अध्यक्ष अनिल मगरे, माजी सरपंच गोरख मोहिते, सरपंच पद्माबाई मगरे, किरण काळे, माऊली मुळे, दत्ता महाजन, बबरू कदम, पत्रकार माऊली बावणे, गोरख फलके, सुनील तिजोरे, महादेव वाघमारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रकांत झारगड, लक्ष्मण कदम, संतोष बोठे, शिवाजी बावणे, संजय म्हस्के, भाऊराव धरम, शंकर कदम, भगवान कबाडी, विजय कदम, महादेव म्हस्के, कृष्णा बावणे, परीक्षित बावणे, सुनील झेंडे, उद्धव मापारी, बंडू खतार आदी उपस्थित होते.